सकाळचे 8 वाजे. हाय गाइस, एक घर 12 भानगडी च्या दुसऱ्या एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल मी इथे कशी. वेल, पुष्की गेला आहे फुकेटला शूट करण्यासाठी, अँड इन अ वे खूप बरं झालं, कारण ह्या निमित्ताने मला तुमच्याशी गप्पा मारता येणार आहेत बिग बॉस बद्दल. सो लेट्स गो. ह्या आठवड्यात मला जर कोणाची दया आली असेल तर ती म्हणजे बिग बॉसची. बिग बॉस किती बिचारे झाले आहेत की त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करायला लागतीये की ए बाळांनो जरा माईक घाला ना, अरे ऐका ना प्लीज, जरा टास्क करा ना, अरे नॉमिनेट करा ना प्लीज, तुमचं झालं असेल बोलून तर आता मी बोलू का. आय मीन व्हॉट्स हॅपनिंग गाईज, ते बिग बॉस आहेत, दी बिग बॉस. सो ह्या घरात ह्या आठवड्यात ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्या आपण बघूयात एक घर 12 भानगडी मध्ये. एक घर 12 भानगडी ह्या मागच्या एपिसोड मध्ये पुष्कीने घरातल्या लोकांना ना वेगवेगळे टॅग्स दिले होते. पुरणपोळी असा टॅग दिला होता किशोरी ताईला, पण पुष्की असंही बोलला होता की ती मिठी छुरी आहे. आणि आता ही छुरी बऱ्याच जणांचे गळे कापताना दिसतीये. कच्ची कैरी हे टॅग दिलं होतं वीणाला, तर घरात आता मस्त आंबट झटका चालू आहे वीणाकडून. आणि काय काय राडे करतीये वीणा, म्हणजे आय हॅव सो मच टू से अबाउट हर. वैशाली माडेला कोकिळा असं नाव दिलं होतं. वैशाली ताई, तू किती छान मस्त सुरात गातेस, पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, माझ्याशी नडायचं नाही, मी सगळ्यांची वाट लावून टाकीन. तुझा हा सूर ऐकायला सुद्धा खूप मजा येते. अभिजित बिचुकले, तुम्हाला तर चौकट राजा हे नाव पडलं होतं ना, तुम्ही पहिल्या आठवड्यात खूप छान खेळला होतात, पण आता घरातल्या लोकांचं खेळणं झालं आहात का, क्वेश्चन मार्क. म्हणजे इन जनरल मला एवढंच म्हणायचं की घरात प्रचंड राडे होत आहेत, खूप धिंगाणे होत आहेत, खूप भांडणं होत आहेत, खूप मस्ती चालली आहे. ए सई, तू तर बोलूच नगेस, तू बी लय राडे घालायचीस बिग बॉसच्या घरामध्ये. हो मावशी, घालायचे, पण आमचे राडे ना फक्त बिग बॉसच्या टास्क पुरत व्हायचे. हे लोक तर उगाच फॉर नो रिझन राडे घालतायत घरात, उगाच भांडतायत. आय मीन व्हॉट इज दिस. सो घरात खूप भांडणं झाली आहेत, खूप फाईट झाले आहेत, टू मच डिशुम डिशुम हॅपनिंग इन द हाऊस. आणि ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये, दे दणादणमध्ये. ह्या घरातलं ह्या आठवड्यातलं पहिलं भांडण होतं नेहा आणि मैथिलीमधलं, जे किचनमध्ये झालं. आणि आय थिंक इट वॉज कम्प्लिटली अननेसेसरी, अँड इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट, बिकॉज त्या भांडणामुळे उगाच मैथिली नॉमिनेट झाली. मैथिलीनी डेफिनेटली जाऊन परागला हे कन्व्हिन्स केलं होतं की नेहाचा पोपट नको टाकूस आणि तिला नॉमिनेट नको करूस म्हणून. पण आय डोंट नो, समहाव नेहा फेल्ट की तिने प्रयत्न नाही केला आणि उगाचच त्यांचं भांडण फायरअप झालं किचनमध्ये. आणि फक्त रागाच्या भरात नेहाने जाऊन मैथिलीला नॉमिनेट केलं, विच वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट. पुढचं भांडण होतं वैशाली आणि वीणामधलं. हे भांडण का झालं हे मला अजूनही कळलेलं नाहीये. वैशाली नक्की वीणावर कशाला चिडली आय डोंट नो, पण ज्या प्रकारे चिडली, ओ माय गॉड, खूप रागवली, खूप आरडाओरड केला, बाप काढला, लायकी काढली, खूप खूप ओरडली. वैशाली ताई, तू खूप छान गातेस, पण ऍक्टिंग. आणि आता भांडण ऑफ द वीक, गेस कोणाचं. येस, यू गेस्ट इट राईट, वीणा आणि शिवानीच. मस्त लात मारतेस तू यार शिवानी, आणि वीणा सॉलिड हात चालतो तुझा. सिरियसली गाईज, व्हॉट्स हॅपनिंग, तुम्ही बिग बॉसच्या घरात आहात, रेसलिंग कॉम्पिटिशन मध्ये नाही, तुम्ही दुसऱ्या आठवड्याच मारा मारा करताय घरात. दिस इज सो नॉट एक्सेप्टेबल. आता आपण डिस्कस करणार आहोत टास्क बद्दल. घरातला पहिला टास्क होता नॉमिनेशन टास्क, पोपटाचा पिंजरा. पण खरं सांगायचं तर ह्या पोपटाचा फुल पोपट झाला असं मला वाटतं. ह्या आठवड्यातल्या नॉमिनेशन टास्क मध्ये माझी फेवरेट होती नेहा, कारण अख्ख्या टास्क मध्ये मला ती एकमेव दिसली घरात जी कळवळीने प्रयत्न करत होती की ती सेफ व्हावी. अँड द नेक्स्ट पार्ट इज आय लव्ड व्हॉट शी डिड वेन द पोपट अराइव्ड इन द स्टोरूम. तिने जाऊन तिचा स्वतःचा पोपट लपवून ठेवला जेणेकरून तिला कोणी नॉमिनेटच नाही करू शकत. दॅट वॉज अमेझिंग दिमाग, व्हेरी शातिर, आणि मला पर्सनली ते खूप आवडलं होतं. सेकंडली वीणाबद्दल मी सांगेन, ती माधवकडे गेली होती त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी, पण ही जस्ट डिड नॉट लिसन. सो ती चिडली आणि तिने जाऊन माधवला नॉमिनेट केलं. शी इज लाईक आय डोंट केअर, मी तुला केलेलं आहे तर तूही मला केलं असं मला काही फरक पडत नाही आता. सो आय थिंक तो स्टँड तिचा खूप स्ट्रॉंग होता ॲज अ कंटेस्टंट. सो आय रिअली लाईक दॅट. अभिजितचं जे वाक्य होतं की तुम्ही मला करा, मला चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही आहे, अभिजित आय एम सॉरी पण इट इज अ बॅड डिसिजन. आणि हा डिसिजन किंवा हे वाक्य तुला ह्या आठवड्यात घराच्या बाहेर सुद्धा टाकू शकतं. अँड आय वॉज व्हेरी डिसअपॉइंटेड की घरातले सगळेच जण त्याग करत होते की
तू मला नॉमिनेट कर, तू मला नॉमिनेट कर, म्हणजे कुणालाच या घरात सेफ व्हायचं नाही आणि कुणालाच फिनाले पर्यंत पोहोचायचं नाही आणि कुणालाच ट्रॉफी जिंकायची नाहीये का? पुढचा टास्क होता वीकली टास्क, चोर बाजार टास्क. आणि खरं सांगू, हा टास्क बघताना थोडी मजा आली मला. ह्या टास्क मध्ये सगळ्यांची खूप इन्व्हॉल्वमेंट दिसली आणि हा टास्क जेन्युइनली सगळ्यांनी छान खेळायचा प्रयत्न केला. आता मला माहितीये मी घरात राहिली आहे म्हणून एक गोष्ट आहे की बिग बॉस ना टास्क मध्ये आणि गेम मध्ये खूप लूप होल्स ठेवतात, जेणेकरून कंटेस्टंट्सना कळतच नाही की टास्क कसा खेळायचा आहे. आमच्या बरोबर पण असंच व्हायचं, कळायचंच नाही आणि म्हणून काय व्हायचं, प्रचंड राडे व्हायचे घरात. या आठवड्यात पण वीकली टास्क मध्ये हेच झालेलं आहे, खूप राडे झालेले आहेत. सो त्याच्याबद्दल करूया थोडी डिटेल मध्ये चर्चा. लेट्स टॉक अबाउट वैशाली फर्स्ट. ती होती रेड टीम मध्ये पण अनफॉर्च्युनेटली ती खेळली येलो टीम साठी. शी वॉज व्हेरी डिसलॉयल इन द फर्स्ट टास्क इट सेल्फ. आय थिंक इट इज व्हेरी रॉंग आणि नॉट एक्सेप्टेड, कारण बिग बॉसच्या घरात यू नीड टू प्ले फेअर. नेक्स्ट ऑन द लिस्ट इज रुपाली. तिची स्ट्रॅटेजी मला मनापासून खूप आवडली, कारण तिने रडायचं नाटक केलं होतं आणि तिने बिचुकलेला छान गुंडाळून घेतलं सो दॅट ही प्लेड फॉर हर टीम. सो सॅड ऑन बिचुकलेज पार्ट, पण रुपाली व्हेरी गुड स्ट्रॅटेजी आणि इट वर्क फॉर हर, सो व्हेरी नाईस. आता आपण बोलूया शिवानी आणि परागबद्दल. हे दोघं खरं तर खूप कॉन्ट्रोवर्शियल आहेत. पराग डोक्यानी गेम खेळतो पण शिवानी नक्की काय करतीये हे तिलाच माहिती. सो ह्या टास्क मध्ये मला दोन पॉइंटर्स आहेत. वन इज परागनी शिवानीला जे येऊन प्रोवोक केलं, जाऊन ती जे बोलत होती तिच्या टीम मेंबरशी ते ऐकलं, विच वॉज अ गुड थिंग, कारण ती प्रोवोक झाली. पण परागनी गेम क्विट केला अँड ही डिड नॉट कम्प्लीट द टास्क, विच वॉज व्हेरी बॅड, कारण बिग बॉसच्या घरात तुम्ही टास्क गिवअप नाही करू शकत, कारण ह्या घरात बिग बॉसमध्ये टास्क कम्प्लीट करणं कंपल्सरी असतं. कमिंग टू शिवानी, शिवानीने ह्या आठवड्यात सुद्धा खूप राडे घातले आहेत घरात, खूप आरडाओरड केली आहे, खूप आवाज चढवलेला आहे. ह्या टास्कमध्ये सुद्धा ती परागवर धावून गेली आणि शी ऑलमोस्ट वॉज सपोज टू हिट हिम. हात उगारला तिने त्याच्यावर जे रिक्वायर्ड नव्हतं आणि नंतर ती कॅमेरासमोर येऊन बोलली की ही माझी स्ट्रॅटेजी होती, जे मला अजिबात पटलं नाही, कारण जे काही तिने केलं ते अँगरमध्ये केलं आणि तिने खरंच हात उचलला होता परागला मारायसाठी आणि नंतर जस्ट टू कव्हर इट अप शी सेड दॅट ही माझी स्ट्रॅटेजी होती. आता आपण चर्चा करूया कॅप्टन्सी टास्क बद्दल. या आठवड्याचा कॅप्टन ठरला आहे शिव. तो शिव काही चिकन दिसतो ना, एकदम रावच बोल. मावशी तुझं वय तरी आहे का ग? मन त्याला बघतलं नकल लाजेलच होत. लाजतीस काय देवा, मावशीला शिव खूप आवडतो. बाय द वे मलाही आवडतो. ज्या प्रकारे तो घरात राहतोय मिळून मिसळून सगळ्यांबरोबर आणि ज्या प्रकारे तो त्याची कॅप्टन्सी निभावतोय, आय थिंक ही इज डुईंग अ ग्रेट जॉब. सो हॅट्स ऑफ शिव. पण मला नेहाबद्दल थोडंसं वाईट वाटलं, कारण घरातल्या तिच्या टीममधल्या सगळ्या लोकांनी तिला कमिट केलं होतं वोटसाठी पण तिला कुणीच वोट केलं नाही. आय फेल्ट बॅड फॉर हर, पण प्रॉबेबली तिचं पहिल्या आठवड्यातलं जे वागणं होतं ते घरातल्या लोकांना पटलं नसावं कदाचित. सो नेहा, मला तुला एवढंच म्हणायचं आहे की तू शातीर दिमाग आहेसच, पण ह्या घरात ना बाकीच्या गोष्टी पण इम्पॉर्टंट असतात, कारण ह्या घरात जो दिल जितेगा वो गेम जितेगा. पहिला अवॉर्ड आहे फेक इनोसेंट आणि हे अवॉर्ड जातो किशोरी ताईला. कधी खरं रडते, मग खोटं रडते, मग आणि मग कॅमेरा समोर येऊन सांगते की ही माझी स्ट्रॅटेजी आहे. आय डोंट नो, आय मीन आय जस्ट होप दिस स्ट्रॅटेजी वर्क फॉर हर. पुढचं अवॉर्ड आहे रिअल विक्टिमचं आणि हे अवॉर्ड जातं मैथिलीला. आय थिंक इट्स रिअली करेक्ट, बिकॉज किचनमध्ये जो काही सीन झाला त्या दिवशी त्या सगळ्याच्या गोंधळात उगाचच ती बिचारी नॉमिनेट झाली. पुढचं अवॉर्ड आहे स्मार्ट डॉमिनेटिंग आणि हे अवॉर्ड आम्ही देतोय वीणाला, कारण ती वेगळ्याच प्रकारांनी सगळ्यांना डॉमिनेट करते घरात, एकदम कामली, पेशंटली, एकदम हटके स्टाईल आणि घरात कुणालाच कळतच नाही आहे की ती डॉमिनेट करते. सो दिस अवॉर्ड गोज टू वीणा. पुढचं अवॉर्ड आहे क्राईंग बेबी आणि घरातली सगळीच पात्र ह्या अवॉर्डसाठी पात्र आहेत, कारण ह्या आठवड्यात सगळेच रडत होते. अँड द लास्ट अँड फायनल अवॉर्ड रायझिंग स्टार आणि हे अवॉर्ड जाते शिवला, कारण तो खूप मस्त खेळतोय घरात आणि मागच्या आठवड्यात जरा शांत होता पण आता हळूहळू बकअप करतोय आणि ही इज डेफिनेटली रायझिंग.
सो मागच्या आठवड्यात पुष्की बोलला होता एक घर बारा भानगडी या शो वरती तुम्ही जे काही कमेंट्स करता ते कमेंट्स आम्ही आमच्या शो मध्ये इनकॉर्पोरेट करतो आणि ते वाचून दाखवतो. सो ह्या आठवड्यातही आम्हाला खूप कमेंट्स आलेले आहेत आणि ते वाचून आम्ही खूप हसलेलो आहोत. तर त्यातले काही मोजके कमेंट्स मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. बाप्पा जोशींनी सराईत भुरट्या चोरासारखे चप्पल घालून पळून नेली. आय लव्ह दॅट बाप्पा, इट वॉज अमेझिंग. खोटं खोटं एवढं कसं रडू शकतात यार. हॅशटॅग रुपाली, हॅशटॅग किशोरी. पुढची कमेंट आहे बिग मावशी इज ऑसम. आमन हॅज मीन इज सॉलिड. आमन आजा मावशी यू रॉक. मैथिली सकाळी एवढी मजबूत नाचते की असं वाटतं आज दिवसच गाजवेल, पण नंतर फक्त धुणं भांडी आणि चहा पाणी. पुढची कमेंट आहे सगळा गाळ भरलाय. खेळ कोणालाच समजलेला नाहीये, फक्त फुटेज साठी धडपड चालू आहे. शिवानी बोलत असेल किंवा शांत बसली असेल तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स डोक्यात जातात. पर बाय द वे शिवानी बद्दल आम्हाला मॅक्झिमम कमेंट्स आलेले आहेत, त्यामुळे पॉझिटिव्ह का नेगेटिव्ह इज अनदर स्टोरी, पण तिच्याबद्दल चर्चा मात्र खूप आहे. पुढची कमेंट आहे अख्खं बिग बॉसचं घर जरी त्या परागच्या विरोधात गेलं ना तरी त्याचा एक केसही वाकडा करू शकत नाही. हॅशटॅग शाकाल. सो गाईज हे होते या आठवड्यातले काही कमेंट्स. तुम्ही या व्हिडिओवर कमेंट करत राहा आणि त्यातले बेस्ट कमेंट्स चूज करून आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये वाचून दाखवणार आहोत. सो कीप कमेंटिंग. दुसऱ्याच आठवड्यात घरात एवढं काय काय घडलं आहे, आता तिसऱ्या आठवड्यात काय होणार आहे नक्की. बट आय एम शुअर इट्स गोना कीप गेटिंग बेटर. मला खूप एक्साइटमेंट आहे बघण्याची, पण त्याच्यापेक्षा जास्त मला एक्साइटमेंट आहे तुम्हाला रिव्ह्यू देण्याची. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. अरे ए घर बारा भानगडी.